दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा प्रथम अवतार दत्तगुरूंचा जन्माला पिठापुरा, तर हे आपण अनेक भक्तिगीतातून ऐकलं असेल। आज आपण जाणून घेणार आहोत श्री दत्त जन्मकथा। आंध्र प्रदेश मध्ये पिठापूर गावी एक आपळराजा नावाचा आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण राहत होता। त्याची पतिव्रता भार्या सुमती नित्य अतिथी पूजा करीत असे। एकदा ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध असताना श्री दत्तात्रेय अतिथी स्वरूपात आले। ब्राह्मण भोजन झाले नव्हते, त्यावेळी आपळराजा घरी नव्हता। त्या ब्राह्मण स्त्रीने महाराजांना भिक्षा घातली। भगवान श्री दत्तात्रेय म्हणाले की मी प्रसन्न झालो आहे। त्यांनी तिला तिच्या मनातली इच्छा विचारली। ती म्हणाली, प्रभु मला अनेक पुत्र होऊन ते स्वर्गवासी झाले व जे वाचले ते अक्षहीन पादहीन आहेत। कर्तबगार पुत्राशिवाय जीवनाला काय अर्थ आहे? मला तुमच्यासारखा ज्ञानवंत ईश्वरासमान पुत्र व्हावा। हे ऐकून श्री दत्त महाराज भविष्यातील त्यांच्या आविष्काराचा विचार करून प्रसन्न झाले व म्हणाले, तुला कुलभूषण तपस्वी कीर्तिमान असा पुत्र होईल, तो तुमचे दरिद्र हरण करेल। हे ऐकून ही ब्राह्मण स्त्री अतिसंतुष्ट झाली व तेवढ्यात श्री दत्त महाराज अदृश्य झाले। तिचे पती घरी आल्यावरती तिने सर्व वृत्तांत पतीला सांगितला। तेव्हा ते पत्नीला म्हणाले की श्री दत्त स्वरूप महाराजांना भिक्षा घातल्याने माझे सर्व पितर तृप्त झाले आहेत। या प्रसंगानंतर काही महिन्यांनंतर ती ब्राह्मण स्त्री प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले। तेथील ज्योतिषाने त्या बालकाचे वर्णन ज्ञानी तपस्वी दीक्षाकर्ता गुरु असे सांगितले। मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले। 7 वर्षाचा झाल्यावर त्याची मुंज केली। त्यावेळी तो बालक चारही वेद मीमांस इत्यादी म्हणू लागला। तो 16 वर्षापर्यंत सर्व ब्राह्मणांना वेदार्थ धर्म आचार इत्यादी शिकवत असे। 16 वर्षानंतर त्याच्या माता पित्यांनी त्याचा विवाह करण्याचे योजले, पण पुत्राने पूर्ण नाकारले। उलट मला उत्तरेस तात्काळ तीर्थाचरणास जायचे आहे म्हणून परवानगी मागितली। माता पित्याला भिक्षेच्या वेळेचे श्री दत्त महाराजांचे बोल आठवले व त्यांना आपला हा पुत्र नसून अवतारी पुरुष आहे, तेव्हा त्यास आपण कसलीही आज्ञा देणे चुकीचे आहे हे जाणले। पुत्राने देखील असे सांगितले की तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन व तात्काळ आपले वडील बंधू जे अक्षहीन व अपंग होते त्यांच्याकडे अमृत दृष्टीने पाहताच ते निरोगी व ज्ञानी झाले व त्यांना आशीर्वाद दिला, संततीयुक्त दीर्घायुषी मातृपितृ सेवक व्हाल, इहलोकी परलोकी सुखी व्हाल, वेदशास्त्रामध्ये कीर्ती मिळवाल। आपल्या आई वडिलांना श्री दत्त स्वरूपात दर्शन देऊन त्यांनी पिठापूर सोडले। हेच पिठापूर श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे व इथं रोज श्री दत्त महाराज भिक्षेस येतात। आपल्या भारतामध्ये अनेक शक्तीपीठ आहेत, त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तिमान व महान असे पीठ आहे। कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ आहे। पिठापूर म्हणजे श्री दत्तांच्या जन्मस्थानाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आपल्या पुढच्या भागात। आपल्या या चॅनलवरती श्री दत्तगुरु महाराजांबद्दल माहिती देणारा, त्यांच्या देवस्थानाबद्दल माहिती देणारा व्हिडिओ दर गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता अपलोड होत असतो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा।